नमस्कार मंडळी मी ज्योती कपिले आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत वेलकम वेलकम बॅक मंडळी आज मी आपल्याला नवशक्ती या वर्तमानपत्रातील गोगरा सतरा अंतर्गत एक लेख वाचून दाखवत आहे शीर्षक आहे आमची आन बा शान खन आणि अभिवाचन ज्योती कपिले आजपासून चहा बशीतच मिळणार कबगेला ऑस्ट्रेलियात हे व्हॉट्सअपवर फॉरवर्ड मीम वाचलं आणि हसता हसता क्रिकेटच्या लहानपणीपासूनच्या साऱ्या आठवणी खडखडू जाग्या झाल्या क्रिकेट लाखो भारतीयांचा जीवकी प्राण आमची आन बान, शान जणू काही इतर खेळ नाहीच म्हणे फक्त क्रिकेट आणि क्रिकेट वन डे वर्ल्ड कपचे वारे वाहू लागले आणि आमच्या घरी त्याच्या टेबलचं प्रिंटआउट काढून भिंतीवर सुप्रसिद्ध कॅलेंडरसारखं लावलं गेलं म्हणजे हे तर मी माझ्या लहानपणापासून करत आले फक्त लहानपणी मला पेपरमधील बातमी टाईमटेबल कापून भिंतीवर किंवा कपाटावर चिटकवण्याचं काम असायचं तसाच क्रिकेट हा खेळही पाच दिवसीय क्रिकेटपासून टी ट्वेंटीपर्यंत पोचलाच आहे काळाचा महिमा असो काय सॉलिड दिवस होते ते नी त्या वातावरणाचा काय इफेक्ट होता हे समजायला माणूस फक्त आणि फक्त क्रिकेट प्रेमीच पाहिजे आमच्या घरात ए टू झेड सगळ्यांचंच प्रेम उतू जात असायचं पुरुषच नाही तर घरातल्या बायकासुद्धा टी व्ही समोरच ठाण मांडून बसायच्या कारण महत्त्वाचा कॅच फोर सिक्स विकेट मिस व्हायला नको म्हणून जेवणाच्या ऑर्डरही हॉटेलमध्ये जायला लागल्या तेव्हा उदाहरमनाने पुरुष मंडळींनी बायकांना गॅस टी व्ही समोर घेऊन यायची परवानगी दिली नव्हे चालवून घेतलं कारण तेव्हा कुठे त्यांचं दिवसभर बॅक टू बॅक चहा खाणं पिणं चालू राहिलं आता घरातली माणसं म्हणण्यापेक्षा आमचं घरच खूप उत्साही सगळी गल्ली आमच्या घरी जमायची कारण आमच्या घराला आरडाओरडा धमाल करायची मुभा होती इतकंच काय कधी कधी तर भारत हरायला लागला की माझी आजी देव पाण्यात ठेवायची नवस बोलायची आणि बाकी मेंबर त्यांचं काही विचारू नका ते सगळे जसे मैदानावरच लाईव्ह मॅच बघत आहे असे टी व्हीसमोर बसायचे मला तर वाटायचं एखादा बॉल जर चुकून टी व्ही फोडून बाहेर आला तर आमचे घरचे तो नक्कीच झेलते टी व्हीच्या कॉमेटरीपेक्षा घरातच अरे घे तो कॅश अरे पण मात चौ सिक्स ओन जाते दे आता असा नुसता गलका असायचा असं घराघरातील वातावरण जिवंत ठेवण्याचं श्रेय फक्त आणि फक्त क्रिकेटलाच आहे भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप मॅचेस खेळला जाणार म्हणून मॅचच्या वेळा आपल्याला सुटेबल होत्या नाहीतर ती वेळ पाळणं कठीणच व्हायचं माझ्या लहानपणी भारताची महत्त्वाची मॅच रविवार सोडून इतर दिवशी असली तर आई आणि काकी दोघी ऑफिसला चक्क दांड्या मारायच्या आम्ही ही अर्ध्या दिवसाची चिठ्ठी न्यायचो आणि मधली सुट्टी झाली की तडक मॅच बघायला घरी तुम टोकायचो त्या वातावरणात राहून मला सारखं वाटायचं सासरी क्रिकेट आवडत असेल की नाही पण तेच माहेरचं क्रिकेटमय वातावरण मी सासरी आले तरी मागच्या पानावर पुढे चालू राहिलं एरवी शांत असलेला आणि शांततेचाच पुरस्कार करणारा माझा नवरा मात्र क्रिकेट आणि त्यातून भारतीय संघ खेळत असेल तर पार बदलून जातो समोर टी व्हीची कॉमेट्री चालू असली तरी हा आपला कोणाला तरी फोनवरून आपलं क्रिकेटविषयक सगळं ज्ञान देत असतो शिवाय त्या क्रिकेटच्या नादात समोरच्या ताटातील घास हातात तसाच धरून भारतीय खेळाडूंना चियस करायचं टी व्हीसमोर फिल्डिंग फिल्डिंगबाबत सल्ले द्यायचे बॉल उंच उडाला की श्वास रोखून बसायचं जिंकलो तर हा हा ही हि जी बाराखडी कात आईस्क्रीम वडे मागवायचे पाटी करायची फटाके फोडायचे घरात एक मिनी दिवाळीच होऊन जायची आणि हारलात चुकून भारत तर मात्र कोपऱ्यात जाऊन सैगलचं जब ही टूट गया हे गाणं आळवायचं आणि घरभर अंधाराचं साम्राज्य पसरून द्यायचं आणि मग त्यातच हरवून जायचं मॅच हरल्याचा राग आपल्यावर निघाला नको म्हणून मुलं तर घराबाहेरच पळायची राहत पिनड्रॉप सायलेन्स म्हणजे घरात कोणी टपकलं की काय असा फील मी एकदा बघितलं दोनदा बघितलं की नवरा भारत हरल्यावर जणू स्वतःच आहे असं वावरतोय मला काय करावं ते करा समजे ना खरं तर खेळ हा खेळी मिळतच घ्यायला पाहिजे आज एक जिंकला तर उद्या दुसरं जिंकणारच पण नाही क्रिकेट पुढे त्याचं सगळं तत्त्वज्ञान फेल होत असतं तेच ते आन बान शान मला त्याला असं निराश झालेलं बघवत नसायचं भारत मॅच हारतो आहे यापेक्षा नवरा नाराज होतो आहे हे मला पचायचं नाही मग मी जरा क्रिकेटचा अभ्यास केला आणि एकदा मॅच चालू असताना नवऱ्याला म्हटलं आहो भारत चिंकतो आहे का नाही ते नाही म्हटले की मी त्यांना म्हणाई चला लावा बेट आणि क्रिकेटच्या प्रेमाच्या पोटी माझ्या नाकासमोर चालणाऱ्या नवऱ्याने माझ्याबरोबर चक्क बेटिंग सुरू केलं माझी झेप ते बाप्पापर्यंतच मग काय बाप्पालाच मस्का लावला म्हटलं भारत मॅच जिंकू दे नारळ फोडेल बाप्पा तर काय भावाचाच भुकेला मी नारळ फोडू लागले मॅच फिक्सिंग करू लागले आणि एक एक मॅच नव्हे बेटिंग जिंकायला लागले मग सुरुवात आईस्क्रीमपासून झाली मग सिनेमा मग साड्या आणि पैठणीही जिंकली टी व्हीवाले भाऊजी नाही हं हो। तर नवऱ्याकडून पैठणी मिळवली त्यामुळे काय झालं एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलं नाही नावाचं ओखाना नाही घर आवरायला नको आणि काही नको गिफ्टमुळे मी आणि इंडिया निघते म्हणून नवरा खुश पण नवऱ्याला माझ्याशी बेटिंग महागात पडायला लागलं हळूहळू त्याचे डोळे उघडले की देवाने उघडवले तर देवच जाणे ते बेटिंग तिथंच थांबलं आणि तो खेळ खेळासारखा एन्जॉय करायला लागला परत यंदा सलग दहा मॅचेस जिंकून भारतीय संघ फायनलमध्ये आलेला यातच नवरा खुश होता काय कौतुकाने का तेव्हा फायनललाच आम्ही विजयोत्सव साजरा केला योगायोगाने वर्ल्ड कप फायनल मॅच रविवारी होती तसं तर समोर कोण कुठला देश खेळतो हे तसं तर आमच्यासाठी आणि भारतीयांसाठीही गौणच असतं भारत खेळतोय ना मग बास तोच जिंकला पाहिजे त्यामुळे लाईव्ह मॅच बघायला जावं असा आमचा विचार चालू होता पण तेवढ्यात वर्ल्ड कप फायनलला आमच्या बिल्डरने मॅचचा थरार अनुभवण्यासाठी फुल थिएटर्स बुक केलं मला नाही वाटत आपल्या प्रतिस्पर्ध्या देशातील कोणी आपल्या देशाच्या क्रिकेट फॅनची अशी काही खास सोय केली असेल असे फॅन आणि दाते तर फक्त आपल्या देशातच दिसतील आणि क्रिकेट तर देवच आहे आपला तर हो मी थिएटरबद्दल बोलत होते तिकडे जाऊन बघते तर काय एकदम मोठ्या स्क्रीनवर मॅच खाण्यापिण्याची कशी चंगळ काय विचारू नका थिएटर फुल भरलं होतं पोरही खुश आणि त्यांचे आई बाप पण खुश कुटुंब रंगले क्रिकेटमध्ये असं शानदार दृश्य बघायला मिळत होतं आम्ही थडात थड सगळ्यांना फोन करून कुठे मॅच बघतोय ते कळवलं सगळ्या सोशल मीडियावर आमचे सेल्फी डकवले मॅच सुरू होती तरी आमच्या पोस्टला बराबर लाईक्स यायला लागल्या तेव्हा कसं बसं क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केलं म्हटलं एकही विजयाचा क्षण चुकायला नको पण जसतसं ऑस्ट्रेलियाने कपावर जम बसवायला सुरुवात केली सगळ्यांची भारत जिंकणार ही आशा डळमळीत होऊ लागली कोणी कोणी तर काढता पाय घेतला इतक्या वेळ खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवणारे वेटर आता समोर फिरकतच नव्हते एकीकडे वातावरण गरम होऊन स्क्रीनसमोर शिवा वाढायला लागल्या मग बाउन्सरसमोर येऊन उभे राहिले न जाणो एखादा माते फिरू मॅच हारली म्हणून दगड बिगड ग्लास ब्ली स्क्रीनवर फिरकवायचा मी खरं तर बाप्पासोबत मॅच फिक्सिंग सोडलं होतं तरी यांचा मूड जाऊ नये म्हणून यांना विचारलं आहो भेटला होतात का तर हे आपले डोळे मोठे करत चल घरी जाऊ म्हणून उठले आणि बाहेरच्या दिशेने चालू पडले मग काय मीही उठले पोरं रडवेली झाली पण यांच्या मागे मागे घरी जाणं भाग होतं आणि तसंही माझ्यासाठी प्रत्यक्ष अंतर अनुभवच असतो त्यामुळे आता माझ्या लेखी महत्त्वाचं होतं ते लवकर घरी जाणं कारण डोक्यात एका गरमागरम लेखाचे चौकार षटकार सुरू झाले होते आणि मी मी मनातल्या मनात ती स्टोरी टायपायला सुरुवात केली होती आमची आन बन शान लेखाचं शीर्षक होतं आमची आन पान शान लेखन आणि अभिवाचन ज्योति कपिल्ले तर मंडळी तुम्हाला नक्कीच हा लेख ऐकून तुमच्या आत्तापर्यंतच्या क्रिकेट जर्नीची आठवण झाली असेल जर हा लेख आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ जरूर लाईक शेअर फॉरवर्ड करा कमेंट्स करा आणि कमेंटमध्ये तुमची क्रिकेटची आठवण जरूर लिहा तेव्हा भेटूया नवीन स्टोरीसह तोपर्यंत लिहित रहा, वाचत रहा, आणि आपला वेळ आनंदाने घालवत राहा थँक्यू धन्यवाद